बातम्या आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहिसरमधील कार्यालयाला भेट देण्यासाठी आता दाखल झालेले आहेत. राज ठाकरे आज दहिसर सोबतच बोरिवली, माघाठाणे, खांदिवली, चारकोप आणि मालाडमध्ये देखील दौरा करणार आहेत. आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे महत्वाचा दौरा करतायत. आज या संपूर्ण परिसरामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत देखील राज ठाकरे चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे चांगलेच ऍक्टिव्ह मूडवर आलेले आहेत. मुंबईमध्ये विविध भागांचा दौरा आज राज ठाकरे करतील आणि दहिसरमध्ये आता ते दाखल झालेले आहेत. बोरिवली, माघाठाणे, कांदिवलीमध्ये देखील इतकंच नाही तर चारकोप आणि मालाडमध्ये देखील राज ठाकरे यांचा आज दौरा असणार आहे. आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे दहिसरमध्ये पोहोचले. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच ऍक्टिव्ह झाले. नक्कीच सागर, जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून एमआयचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठकी घेतल्या जात होत्या. तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून या बैठकीचं नियोजन केलं जातो आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जे मतदारसंघ आहेत लोकसभेचे त्याचा आढावा होता तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत होते. आणि त्यासोबत मुंबईतील सुद्धा जे 6 लोकसभाच्या जागा आहेत त्याचा सुद्धा आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि आता ग्राउंड वरती स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उतरलेले आपल्याला पाहायला मिळते आणि सुरुवात जी आहे ती उत्तर मुंबईतील केलेली आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसभर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा असणाऱ्या संपूर्ण उत्तर मुंबईतील शाखांना ते भेट देणार. जवळपास 6 विधानसभांचा जो एरिया आहे त्या एरियातील प्रत्येक कार्यकर्त्याला ते भेटणार आहेत. ग्राउंड वरती नेमकी मनसेची स्थिती काय ही नेमकी जाणून घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सागर, नक्कीच नंदकिशोर, राज ठाकरे यांच्या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.